आता ऐकायला येत आहे का शिवाजी आता ऐकायला येत आहे आता आवाज येतोय का प्रदीप खरणार हेडफोन काढलेला आहे आता आवाज येतोय का नो साऊंड आवाज तर यायला पाहिजे आवाज कसा येत नाही हा येतोय का शिवाजी आवाज मनोज पावसकर ओके म्हणताय अजूनही सुनील शिंदे आवाज येत नाही म्हणत मला कुणी आवाज येत असेल तर सांगा आवाज येतोय का हो शिवाजी काळे म्हणतात येत आवाज येतोय त्याच्यामुळे आता मी आपल्याशी संवाद जो आहे तो सुरू करतो मनोज सोनवणे अजूनही आवाज येत नाही आहे येतोय ओके ओके नमस्कार आजचा विषय आहे की आज विश्व वसुंधरा दिवस असल्यामुळे आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विश्व वसुंधरा दिवस म्हणजे अर्थातच वसुंधरा म्हणजे पृथ्वी ज्याला आपण इंग्लिशमध्ये अर्थ असं म्हणतात त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे आणि माझे जे अनुभव आहे या अशा अनेक पर्यावरणाच्या केसेस चालवतानाचे ते मी आपल्याशी शेअर करणार आहे तर अनेकदा असं दिसून येते की पर्यावरणाच्या केसेस चालवत असताना खरं तर वकील एखादी पर्यावरणाची बाजू मांडत असतो त्याचप्रमाणे काही वकील सरकारची बाजू मांडत असतात म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला दिसते की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एनवायरमेंट फॉरेस्ट मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट एमओ एफ हे, हे पार्टी असतात असे अनेक जणं सरकारी यंत्रणा असतात की ज्यांनी काहीतरी काम केलेलं नाही म्हणून त्यांच्याविरुद्धसुद्धा ती केस असते आणि त्याचबरोबर प्रदूषण करणारे कोणी खाजगी व्यक्तीसुद्धा असू शकतात परंतु असं पाहण्यात येते की अशा केसेसमध्ये नेमकं सरकारनी सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाची भूमिका घ्यायला पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत कारण की इथे वकिली करणारे वकील इतर कोर्टामध्ये जशी वकिली आहे तशाच प्रकारची वकिली इथे करण्याचा प्रयत्न करतात तर आपण हे बघू शकतो की पर्यावरण हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे पर्यावरण हा विषय सगळ्यांचा जिवाळ्याचा असला पाहिजे आणि जेव्हा पर्यावरणाची बाजू आपण एखादा वकील मांडत असतो तेव्हा सुद्धा पर्यावरणाचं काही मत आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पर्यावरणाच्या केसेस चालतात पुण्यामध्ये जे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे ते त्यामध्ये गोवा महाराष्ट्र गुजरात दमणदीव या चार राज्यांच्या केसेस चालतात काही अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे न्यायाधीश इथे आले आणि त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण लँडमार्क जजमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी मुद्दाम नाव घेईन जस्टिस किनगावकर जस्टिस डॉक्टर विश्व विकास किनगावकर आणि डॉक्टर अजय देशपांडे यांनी अत्यंत सुंदर न्यायनिर्णय पर्यावरणाचं हितरक्षण करताना दिलेले आहे एका केसमध्ये त्यांनी हे सांगितलं सगळ्या वकिलांना जेव्हा वकील जोरजोरांनी युक्तिवाद करतो त्यांनी सगळ्यांना थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे एकमेकांशी भांडू शकता मी तुमचं ऐकू शकतो परंतु इथे एक न दिसणारी व्यक्ती अदृश्य अशी व्यक्ती उपस्थित आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे आणि ते अदृश्य व्यक्ती म्हणजे पर्यावरण आहे पर्यावरणाची बाजू कोण मांडणार हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून असे संवेदनशील न्यायाधीश अनेक संवेदनशील वकील आहेत ते पर्यावरण पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहेत त्याचबरोबर काही नागरिक सुद्धा याला मोठा पाठिंबा देत आहेत परंतु केवळ न्यायालयात भांडून न्याय मिळत नाही केवळ न्यायालयात भांडण्यानेच न्याय मिळाला पाहिजे किंवा न्यायालयामध्ये भांडल्यावरच न्याय दिला गेला पाहिजे हे योग्य नाही तर पर्यावरणावर अन्यायच करायला नको हा विषय आज आपण विश्व वसुंधरा दिवसानिमित्त लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटते परवा असं सांगण्यात आलं की सॉरी आज असं सांगण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं तेव्हा की क्लीनर हेल्दीयर आणि मोर प्रॉस्परस प्लॅनेटसाठी आपण काम केलं पाहिजे आपण हे लक्षात घ्या की नेहमी एक वाढीव चढीव भाषा अशी सांगितली जाते की ज्याचं काहीच नक्की काही नाही नेमकं काय करायचं म्हणजे प्रॉस्परस प्लॅनेटसाठी काम करायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला पंतप्रधान किंवा पर्यावरण मंत्री प पर, प्रकाश जावडेकर हे सांगतात का क्लीनर हेल्दीअर वातावरण निर्माण करण्यासाठी काय करायचं नेमकं ने केवळ शब्द वापरून तसा संदेश देऊन टाकायचा तसं ट्विट करून टाकायचं भाषण करायचं मला आपल्याला हे सांगायचं आहे की हा पर्यावरण हा विषय भाषण करण्याचा विषयच नाही हा काम करण्याचा विषय आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज आहे असं मला वाटते नरेंद्र मोदी यांची भाषा नेहमी चंकप स्वरूपाची म्हणजे वाढीव स्वरूपाची असते नेमकं काय अर्थ काढायचा आहे त्यातून कळत नाही प्रत्येकाने आपापला अर्थ काढला पाहिजे असं त्यांना वाटत असते पण पर्यावरण आपल्याला माफ करत नाही हे आपण लक्षात घ्या पर्यावरणासमोर कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही कोणी भाजपचा नाही कोणी काँग्रेसचा नाही कोणी कोणत्या पक्षाचा असू द्या तो नाही कोणी गरीब श्रीमंत नाही पर्यावरण सगळ्यांना चटके देणार पर्यावरण सगळ्यांचं पाणी आटवणार पर्यावरण हे आपल्या सगळ्यांना निसर्गच महान आहे निसर्गच ताकदवान आहे मान्य करायला लावणार एवढा अन्याय आपण आज पर्यावरणावर केलेला आहे पर्यावरण धर्मनिरपेक्ष आहे पर्यावरण देशनिरपेक्ष आहे जे वातावरण वाढीचं संकट आपल्यावर आलेलं आहे की वातावरण बदल वातावरणीय बदल आपण ज्याला म्हणतो क्लायमेटिक चेंजेस हे इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की आपण हे पाहू शकतो की आपण पर्यावरणाचा विचार जोपर्यंत व्यक्तिगत पातळीवर करणार नाही तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटते की आज करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जी चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की हे अत्यंत वेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे ज्याच्यावर आपण आज पर्यावरणाचा विचार करतो आहे लोक घरात आहेत आणि पर्यावरण मात्र भरात आहे अशी परिस्थिती आहे पक्षी आपल्याला सगळीकडे दिसतात हवा सुंदर झालेली दिसते वातावरण स्वच्छ झालेलं दिसते पाणी स्वच्छ झालेलं आहे पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे न नद्याचं गटार झालेलं आहे तिथे सुद्धा आपल्याला नदी ही झुळझूळ वाहताना आणि स्वच्छ होताना किंवा स्वच्छ होण्याच्या जा प्रक्रियेमध्ये जाताना आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप इतका वाढलेला आहे की त्यामुळे आपण हे बघू शकतो की पर्यावरण हे नाश पावण्याच्या लेवलवर गेलेलं आहे आणि म्हणून माणसाचा मानवी हस्तक्षेप की आपण समाजाची प्रगती करायची म्हणजे काय करायचं आपण उन्नत व्हायचं म्हणजे काय करायचं विकास करायचा म्हणजे काय करायचं पर्यावरण अन्याय करणं म्हणजे विकास आहे का आपले कोणतेही उद्योगधंदे आपले कोणतेही व्यापाराचे प्रश्न हे आपण प पर्यावरणाचा विचार करून सोडवू शकतो का याचा विचार आत्ता आपल्याला माणूस म्हणून करता आला पाहिजे असं मला वाटते या कोरोनाच्या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे जगाचं झालं आहे भारताचं सुद्धा झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं होणार आहे परंतु या आर्थिक नुकसानीमध्ये एकच आशेचा किरण आहे की कि पृथ्वीला नवजीवन जणू काही मिळत आहे हे जे वातावरणाचं एक संतुलन आपण बिघडवलं होतं सगळं ते आता चांगलं होत असताना लोक विचारायला लागलेले आहेत ला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा म्हणायला लागलेला आहे की कारखाने असू द्या उद्योगधंदे असू द्या आपल्याला उद्योगधंदे कारखाने आर्थिक प्रगती हे सगळं पाहिजे आहे परंतु मग याच्यानंतर आपण कंपल्सरी आठवड्यातून एकदा लॉकडाऊन असं करायचं का असं करण्याची गरजच आहे असं अनेकांना वाटायला लागलेला आहे हा एक सकारात्मक विचारसुद्धा उपाय म्हणून समोर जो येतो आहे त्याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे असं मला वाटते उन्हाळा आता चाळीस डिग्री सेल्सिअस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस असं महाराष्ट्रातलं तापमान झालेलं आहे पंचेचाळीस ते छेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाणार आहे दरवर्षी सूर्य आग ओका ओकण्यामध्ये मोठ्यात मोठे रेकॉर्ड ब्रेक करणं सुरू करतो आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण विचार केला पाहिजे की जमिनीतलं पाणी आटून जाते लोकांना पाणी प्यायला मिळत नाही विहिरी कोरड्या पडतात आत्ताच बीड जिल्ह्यामधली परिस्थिती आहे की एका कोरड्या विहिरीतून पाणी काढत असताना गुंडभर पाणी काढण्यासाठी सुद्धा अर्धा तास लागतो म्हणून हा विचार केला पाहिजे जरूर असं मला वाटते की विहिरींमध्ये पाणी कुठून येणार विहिरीमध्ये पाणी रिचार्ज होणार का मग त्यासाठी नद्यांमध्ये पाणी सोडलं पाहिजे नद्यांमधलं पाणी कुठून दुष दूषित होत आहे याचा विचार आपण केला पाहिजे मी अनेक आता विठ्ठल शिंदे हे विचारतात की अनेक मासे मृत्यू झाले अतिशय घाण बाहेर येता ही खो खेदाची बाबा इंद्राणी माता स्वच्छ अभियान जे ते का कार्य करत आहेत असं दिसते मला हे सांगायचं आहे की नद्या महाराष्ट्रातल्या स्वच्छ झाल्या पाहिजे कोणता तरी राजकीय पक्ष याच्याशी पोटतिडकी भांडताना आपल्याला दिसला का की नद्या जोपर्यंत स्वच्छ होणार नाही आम्ही आराम करणार नाही नद्या जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा पूर्ण दौरा करू प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊ आणि नदी कशी स्वच्छ होईल याच्याबद्दल सरकारला धारेवर धरू असं म्हणतात का कोणी नाही प्रत्येकाला इथे आपलं सरकार आलं पाहिजे आपलं सरकार कसं स्थापन होईल त्यासाठी रात्र रात्रभर रात्र जागणारे लोक आहेत परंतु पर्यावरणासाठी काम करणारे राजकीय नेते नाही हे सुद्धा आपल्या भारताचं दुर्दैव आहे असं मला वाटतं देऊ आळंदी अशा अलंकापुरीत आमची इंद्रायणी अतिशय घाण आहे असं म्हणतायत लोक मी इंद्रायणीची केस तर स्वतः चालवली होती है है चा काही दिवस मला हे माहिती आहे की इंद्रायणीमध्ये आपण माणसं स्वतः जाऊन भक्तीच्या नावाखाली आपण स्वतः आपल्या सवयी बदलणार की नाही हा प्रश्न आहे की सगळे फुलांचा कचरा घ्यायचा आणि तो नदीमध्ये टाकायचा काही पण झालं तर नदीमध्ये विसर्जित करायचं कशासाठी नदीमध्ये आपण का विसर्जित करतो असं कोणतं पुण्य आपण माणूस म्हणून मिळवायला जातो या सगळ्या गोष्टींचा विचार होण्याची गरज आहे असं सुद्धा मला वाटते बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तरपासून हा विश्व वसुंधरा दिवस साजरा होतो आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पर्यावरणासाठी कृती कार्यक्रम काहीतरी तयार झाला पाहिजे पर्यावरणाकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर साली एक मोठा मोर्चा अमेरिकेमध्ये निघाला की पर्यावरणावर दुर्लक्ष दुर्लक्ष करून चालणार नाही असं लोक सांगायला लागले आणि दहा टक्के अमेरिकेतले लोक हे रस्त्यांवर आले आणि त्यांनी एवढा मोठा मोर्चा काढला तर मी मुद्दाम तुम्हाला साल सांगतो आणि तारीखसुद्धा आजची बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर साली हा मोर्चा निघाला आपण दोन प्रकारे जगाकडे पाहतो फर्स्ट वर्ल्ड कंट्री आणि डेव्हलपिंग नेशन्स म्हणजे थर्ड वर्ल्ड नेशन्स हे फर्स्ट वर्ल्ड कंट्री आहेत यांना पहिले राष्ट्र असं म्हणतात की पहिले विकसित झालेले राष्ट्र विकसित झालेल्या राष्ट्रांमध्ये काय परिस्थिती असते बघा एकोणीसशे सत्तरमध्ये पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून अमेरिकेतले दहा टक्के लोक रस्त्यावर आले होते आणि आज दोन हजार वीसमध्ये सुद्धा आपण पर्यावरणाबद्दल अत्यंत अनभिज्ञ असलेले पर्यावरणाबद्दल कोणतीच जाणीव नसलेले लोक आपण इथे पाहतो पर्यावरणाचा काहीच आदर नसलेले सण आणि उत्सव आपण इथे पाहतो पर्यावरण दूषित करणारे सण आणि उत्सव आपल्या सवयीचा भाग झालेले आहेत आपण ते बदलायला तयार नाही कुणाला सांगितलं की ते लगेच धर्माचा विषय आणतात म्हणजे आता तुम्ही रावण दहन हा विषय घ्या कशासाठी रावण दहन करायचं करा केव्हा तरी कोणीतरी रामाने रावणाला मारलं त्यासाठी आता रावण दहन करायचं आपणच एक मोठा रावण तयार करायचा त्याच्या पोटामध्ये फटाके भरायचे तिथे कोणीतरी नाचत येणार त्याला बाण मारणार आणि त्या बाण मारल्यावर त्याला आग लागणार त्यातून फटाके फुटणार आपण इतके मूर्ख कसे असू शकतो हा जो प्रश्न आहे हा सगळ्यांनी विचारला पाहिजे असं मला वाटतं असे अनेक सण उत्सव म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई बौद्ध जैन सगळ्यांचे धार्मिक उत्सव आणि सण आपण तपासून बघा जिथे जिथे पर्यावरणाची हानी होते हानी होणारे सगळे आपले स्वभावातले भाग आणि उत्सवातले भाग हे बंद झाले पाहिजे यासाठी आपण काही काम करणार का हा मला एकदम महत्वाचा प्रश्न आहे असं वाटते मग बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तरपासून ही वसुंधरा दिवस साजरा करणं सुरू झालं आज जगातल्या सगळ्यात प प्रदूषित वीस शहरांची यादी तयार करण्यात आली विठ्ठल शिंदे मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो ॲडव्होकेट गणेश जगताप यांनी सुद्धा सांगितलं की पर्यावरणप्रेमींची संख्या वाढणं गरजेचं आहे ते अत्यंत चांगलं काम ॲडव्होकेट गणेश शिंद जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत पर्यावरण संरक्षणासाठी तर मला असं वाटतं की जगातील सगळ्यात प्रदूषित शहरांपैकी वीस प्रदूषित शहरांची जी यादी झाली त्यातले दहा प्रदूषित शहरं हे भारतातल्या आहेत आपल्याला लाज वाटण्याचे अनेक प्रसंग आहेत आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या देशाचा आपल्या देशाच्या झेंड्याचा राष्ट्रगीताचा सगळ्यांचा अभिमान वाटला पाहिजे परंतु लाज वाटण्याचे मुद्दे झाकून चालणार नाही लाज वाटण्याचे जे मुद्दे आहे वाईट वाटण्याचे जे मुद्दे आहेत आणि दुःख झालं पाहिजे आपल्याला अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण धडधडीत उघड्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकलो पाहिजे तरच आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकेल आता या वीस शहरांमध्ये वीस शहरांपैकी दहा शहरां जे महाराष्ट्र सॉरी भारतातले आहेत त्याच्यामध्ये सात शहरं दहा शहरांपैकी सात शहरं उत्तर प्रदेशमधल्या आहेत मग आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे नागरिक म्हणून की उत्तर प्रदेशमधल्या या सात शहरांना म्हणजे लखनौ वाराणसी कानपूर गाझियाबाद आग्रा नोएडा इथे केव्हा तुम्ही सुधारणा करणार आपण दरवेळेस पाहतो की सरकार पैसा होतात आपला सगळ्यांचा पैसा तिथे टाकला जातो आणि त्याच्यानंतर तिथे कोणतंही काम होताना आपल्याला दिसत नाही दहा पैशाचं सुद्धा काम होत नाही पण दहा हजार करोड रुपये खर्च झाले म्हणून सांगतात हे चालणार नाही हे भारतीय नागरिकांनी यांना आता सांगितलं पाहिजे आज खूप मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमुळे पॉलिथीनचा वापर मानवी हस्तक्षेप थांबलेला आहे प्लॅस्टिकच्या फक्त पिशव्यांचा वापर थांबल्यामुळे आपण नद्यांमध्ये नाल्यांमध्ये सगळी स्वच्छता होताना आपण बघतो आणि म्हणूनच लोक विचार करत आहेत आता की आपण लॉकडाऊन हे आपला एक जीवन जीवनाचा भाग करायचा का आठवड्यातून एकदा लॉकडाऊन असलं पाहिजे का माणसांनी शांतपणे जगलं पाहिजे का याच्यामध्ये आपण आता विचार करण्याची गरज आहे असं मला वाटते चिमण्या दिसत आहेत वातावरण अत्यंत स्वच्छ झालेलं आहे जीवन जगण्याची एक नवीन संस्कृती कदाचित डेव्हलप होत आहे की माणूस त्याच त्याच त्या रुटीन अशा जीवनामध्ये पर्यावरणावर अन्याय करणं हे आपलं कामच आहे किंवा आपला अधिकारच आहे जणू असं समजायला लागला होता की त्याच्या पार्श्वभूमीवर या कोरोना विषाणूनी जीवन जगण्याची एक नवीन संस्कृती जणू काही आणण्याचं ठरवलेलं आहे असं दिसते यातील काय स्वीकारायचं हे आता आपल्याला ठरवावं लागणार आहे कोरोना नसताना आपण याच या या, या लॉकडाऊनच्या जीवनातलं काय आपण कॅरी करायचं परत काय कंटिन्यू करायचं हे आपल्याला ठरवावं लागणार आहे असं मला वाटते आणि म्हणून आठवड्यातून एकदा कदाचित लॉकडाऊन असला पाहिजे असं भारतातल्या सगळ्या नागरिकांनी ठरवलं पाहिजे निसर्गातला निसर्गातला या सगळ्या दिवसांपैकी निसर्गासाठी एक दिवस असू शकेल की नाही निसर्गाचा पर्यावरणाचा हक्क आहे की नाही आणि म्हणून राजेंद्र खा खाडके जे म्हणतात की या वसुंधरेचे आपण कृतज्ञतापूर्वक आभार मानले पाहिजे पर आणि दिगंबर खेडेकर म्हणतात की पर्यावरणाची हानी वाढलेली लोकसंख्या आ, हे पण एक कारण आहे या सगळ्याच गोष्टींचा विचार होण्याची गरज आहे असं मला वाटते आता अनेक प्रश्न आहेत पर्यावरणाचे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की नद्यांची किंवा नद्याच्या पाण्याची गुणवत्ता काय आहे तपासतो आपण कधी इरिगेशन डिपार्टमेंट महाराष्ट्राच्या पातळीवर आपण विचार करायचा असेल तर आपण विचार करतो का की या या डिपार्टमेंटमधले लोक ज्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम केलं पाहिजे आणि ते कस्टोडियन आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून ते पालक आहेत पर्यावरणाचे मग इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक कधी नद्यांची तपासून त्याच्या पाण्याचा दर्जा चेक करतात असं आपल्याला कधी झालेला आहे का कधी माहीत झालेलं आहे का कधी जाहीर केलं आहे त्यांनी नाही लोकांनी आरडाओरडा केल्याशिवाय लोकांनी आरोप केल्याशिवाय लोकांनी केस दाखल केल्याशिवाय नदीच्या आरोग्याची तपासणीच इथे केली जात नाही हे चुकीचं आहे आणि याच्याबद्दल आपण सगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीजना जाब विचारला पाहिजे ऑइल ची देवाणघेवाण होते ऑइल ची वाहतूक होते ऑइल अनेक ठिकाणी सांडला जाते समुद्राच्या पाण्यामध्ये साडणारा ऑइल <laughs> त्याचप्रमाणे धुक्याचा अभ्यास होतो जगामध्ये धुक धुक्याची डेन्सिटी काय धुक्यामध्ये कोणते घटक आहे धुक हे दाट आहे की नाही धुक हे विरळ झालाय तर का विरळ झालाय दाट झालाय तर का दाट झालाय या सगळ्या गोष्टींचा जगात अभ्यास होतो आणि आपण कोणत्या जगामध्ये राहतो भारताने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि खरोखरच वैज्ञानिक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे असं मला वाटते पर्वतावर लागणाऱ्या ज्या रागी आगी आहेत जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी आहेत ज्याला आपण वणवा असं म्हणतो ॲमेझॉन जंगल पेटते आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू होते मी तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो आम्ही म्हणजे मी स्वतः वकील आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तीन वर्षापासून या ज्या वणवा आहे हे आटोक्यात आणण्यासाठी योग्य योजना असली पाहिजे कायदा असला पाहिजे सरकारी नियंत्रण असलं पाहिजे अशी मागणी करणारी याचिका तीन वर्षापासून न्यायालयात दाखल केलेली आहे पर अजूनही त्याच्यावर काहीही होताना दिसत नाही सरकारतर्फे कोणतंही उत्तर देत नाही सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही जास्ती, जास्तीत जास्त विलंब लावणं पर्यावरणाच्या प्रश्नावर हेच सरकारचं धोरण आहे हे मी आपल्याला सांगतो दोन हजार सोळा दोन हजार सतरा मधली गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आ, एक प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने दाखल केलं कशाबद्दल बावीस ते पंचवीस विषारी मूलद्रव्य असलेले कीटकनाशक जे जगामध्ये ज्याच्यावर बंदी आलेली आहे असे कीटकनाशक वापरू नये असं असताना भारतामध्ये त्या त्याची त्या विक्री होते अशा विषारी कीटकनाशकांची त्याच्यावर बंदी आणावी अशी याचिका होती आणि सरकारतर्फे अत्यंत आश्चर्यकारक आपल्या सगळ्यांना धक्का बसेल अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं की आम्हाला दोन हजार बावीसपर्यंत हे सगळे कीटकनाशकं विकण्याची परवानगी द्या हे धोकादायक आहेत हे आम्ही दोन हजार बावीस नंतर बंद करू दो का दोन हजार बावीसपर्यंत का नुकसान करायचं पर्यावरणाचं आणि शेतकऱ्यांचं अन्नधान्याची विषाक्तता वाढवण्याचे हे प्रयोग कोणत्या सरकारने सुरू केलेले आहेत आपण विचारच करत नाही आपल्या समोर एक वेगळा दिखावा तयार केला जातो आणि त्या दिखाव्याला भुलून आपण अनेक माणसांची क्रॉस चेकच करत नाही राजकारणातल्या आणि ते म्हणेल तेच खरं आहे असं आपण समजतो हे अत्यंत चुकीचं आहे चुकी हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे नितेश चौधरी आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे वाळू उत्खननाचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे वाळू उत्खननाच्या संदर्भात आपण पाहिलं तर तहसीलदारांवर गाड्या चढवलेल्या आहेत ट्रॅक्टर आणलेले आहे ट्रक घातलेले आहे त्यांच्या गाड्या उधळून टाकलेल्या आहेत जीवे मारण्याचे प्रयत्न झालेले आहेत जे जे वाळू रक्षणासाठी काम करतात किंवा वाळू उपसा थांबवण्यासाठी काम करतात तशा माझ्यासारख्या अनेक वकिलांना जिव्याच्या धमक्या आलेल्या आहेत मग आपण हे कुठे थांबवणार मला असं वाटते की सगळ्या लोकांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे आणि पर्यावरण हे सगळ्यांसाठी आहे पर्यावरण कोणाची एकाची जागीर नाही राजकीय लोकांची ती मालमत्ता नाही ज्यांचं सरकार आहे त्यांनी पर्यावरण कसंही ओरबडायचं याची परवानगी आम्ही लोकं म्हणून देणार नाही हे आज वसुंधरा दिवसानिमित्त आपण सांगितलं पाहिजे आपण पर्यावरण कायदे आणण्यामध्ये पण खूप उशीर लावला आणि अजूनही माझं असं म्हणणं आहे की पर्यावरण कायदे भारतातले आणखी कडक करण्याची गरज आहे स्पष्टता करण्याची गरज आहे असं असताना आज राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल सारखं न्यायालय महाराष्ट्रात जे दोन हजार तेरामध्ये सुरू झालं आपण पाहू शकतो की जगात पहिल्यांदा असं झालं असेल की आज दोन वर्ष होत आहेत आणि न्यायालय पर्यावरणाचं पूर्णपणे फंक्शनल नाही ते बंद आहे कारण काय कारण की केंद्र सरकारला ते नको आहे कारण की अदानी अंबानींना ते नको आहे पर्यावरणाचे सगळे नियम त्यांना न पाळता कशाही प्रकारे उद्योगधंदा करायचा आणि पैसे कमवायचे पॅरिस करार जो झाला त्याच्या संदर्भात केवळ भाषण केले जातात पण कोणीही पॅरिस कराराबद्दल संवेदनशील नाही असं माझं म्हणणं आहे <coughs> आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे मग अशी मी आपल्याला सांगितलं की ज्या प्रकारे विषारी सगळे केमिकल्स शेतीमध्ये वापरण्याची परवानगी दिलेली आहे जगामध्ये जे रेड प्रॉडक्ट म्हणून बंद झालेले आहे असे अनेक प्रॉडक्ट विषारी रसायनं आपल्या इथे सुरू आहेत ते बंद करण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या लोकांनी आपण सगळेजण अन्नधान्य खाणाऱ्यांनी आपण एक साथ उभं राहिलं पाहिजे याची गरज आहे यू एननी एक द वर्ल्ड ॲटलास ऑन डेझर्टिफिकेशन नावाचा एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की भारतातल्या तीस टक्के जमिनीची प्रत बिघडलेली आहे भारताच्या तीस टक्के शेतजमिनीचा दर्जा बिघडलेला आहे असं युनायटेड नेशन्सच्या द वर्ल्ड ॲटलास ऑन डेझर्टिफिकेशनमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण विचार केला तर विषारी अन्न जेनेटिकली मॉडिफाईड फूडचा किती प्रसार करायचा किती नाही करायचा आपण नैसर्गिक अन्न विचारात घेतलं पाहिजे की नाही विषमुक्त शेती आपण वाढवली पाहिजे की नाही या सगळ्या गोष्टींबद्दल कोण बोलणार आणि म्हणून मला असं वाटते की आपण याच्याबद्दल बोललं पाहिजे पर्यावरण विभागाला याच्या संदर्भात काम करण्यासाठी आपण बाध्य केलं पाहिजे अमेरिकेमध्ये एक घटना घडते आणि लोक अक्षरशः त्याच्यावर काम करणं सुरू करतात सरकार त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद देणं सुरू करते कारण की अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट हे वेगळं काम करत असतात आणि सगळं त्यांच्याच मर्जीने होईल असं नसते त्याच्यामुळे एक संयुक्त जबाबदारी म्हणून सुद्धा सरकार तिथे काम कर, करतात असं दिसते अमेरिकेमध्ये येलो येलोस्टोन नावाचा एक भाग आहे तिथे लांडगे कमी झाले लांडग्यांची संख्या कमी झाली आणि लांडग्यांची संख्या कमी झाल्यामुळे नद्यांच्या प्रवाहावर त्याचा परिणाम व्हायला लागला नद्यांचे प्रवाह थांबले आहेत का किंवा पर्यावरणावर त्याचे काय परिणाम होत आहेत नद्याच्या पाण्यावर काय परिणाम होत आहेत जंगलाच्या जीवनसाखळीवर काय परिणाम झालेले आहेत लांडग्यांच्या संख्या कमी होण्यामुळे अशा सगळ्यांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करण्यात आला आणि त्यांनी लांडग्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी सरकारनी धडक्यात काम सुरू केलं पण आपण इथे पाहतो की गुजरातमधले सिंहसुद्धा आज सुरक्षित नाहीत गुजरातमधले सिंह हाडकुळे झालेले आहेत मी स्वतः पाहिलेलं आहे सिंहांचं संरक्षण तिथे होत नाही आपण एक जीवसाखळीतला अत्यंत महत्वाचा भाग गिधाड गिधाडांची संख्या नष्ट होणं गिधाडं एस्टिंग्विश होणं गिधाडं निसर्गामधून नाहीसे होणं हे किती भयानक असू शकते याची आपण कल्पना करू शकत नाही घुबड घुबड हा आपल्याला असं अश आ... काय म्हणतो त्याला आपण अपशकून अशुभ अशा प्रकारे आपण यांना नावं देऊन टाकलेली आहे परंतु घुबडांची संख्या कमी होणं गिधाडांची संख्या निसर्गामधली कमी होणं हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक परिस्थिती तयार झाल्याचं निदर्शक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अभ्यास करणारे लोक तर हे सांगतात की मधमाशा नष्ट झाल्या तर मा मानवी जीवन नष्ट होऊन जाईल मधमाशाचं संरक्षणासाठी कोण काय करतात मधमाशा संवर्धनासाठी कोण काय काम करत आहेत बघितलं पाहिजे खूप प्रश्न आहेत आणि त्याच्या संदर्भात आपण सामान्य माणसांनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटते कारखाने मगाशीच मी सांगितलं की उद्योगधंदे कारखाने असले पाहिजे आर्थिक प्रगती आर्थिक विकास देशाचा झालाच पाहिजे परंतु कारखाने व उद्योग हे केवळ नफा केंद्रित का आहेत हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारला पाहिजे कारखाने व उद्योग हे मानव केंद्रित होऊ शकतात का पर्यावरण केंद्रित होऊ शकतात का आपलं जीवन हे पर्यावरणाप्रती संवेदनशील होऊ शकते का हे सगळेच विषय आपल्याला विचारात घेतले पाहिजे असं मला वाटते आपण त्याच्यामुळेच मग स्वतःहून लॉकडाऊन करायचं का हा विषय मला जास्त महत्त्वाचा वाटत मनोज सोनवणे यांनी विचारला आहे की बोर खूप खोल घेत आहेत मराठवाड्यामध्ये मनोज सोनवणे मला हे सांगायचं आहे की बेकायदेशीररित्या बोरवेल खोदण्याचं एक मोठं षडयंत्र भारतात महाराष्ट्रात सुरू आहे पिवळ्या रंगाचे जे ट्रक असतात ते सगळीकडे येतात उन्हाळ्याच्या काळामध्ये त्यांना लोक पैसे देतात एक लोकल एजंट नेमलेला असतो आणि त्यांना लोक पैसे देतात आणि जिथे म्हटलं तिथे ते बोरवेल खोदून देतात बोरवेल खोदण्यासाठी परवानगी आवश्यक असते ती परवानगी घेतली जात नाही एकाच्या बाजूला दुसऱ्याचं घर असते तिथे पण बोरवेल चौथ्याचं घर असते तिथे पण बोरवेल सगळीकडे आपण खड्डे करून ठेवतो याचा विचारच केला जात नाही की सगळीकडे खड्डे केल्यामुळे पाण्याची पातळी खालीखाली जात आहे त्याच्यामुळे हे पाईप जास्त खोलवर बोर करतात आणि मग आपल्याला जे पाणी मिळते ते फ्लोराईड मिक्स असते पिवळट रंगाचं पाणी मिळते लोकांना कल्पना नसते ते पितात पाण्याची चव वेगळी असते तरी पितात मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जवळपास एकोणीस जिल्हे हे अत्यंत वाईट पद्धतीने फ्लोराईड मिक्स पाण्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाणी खूप उपसून काढल्यामुळे वाईट प्रतीचं झालेलं आहे विषारी झालेलं आहे आणि तिथे फ्लोरोसिस नावाचा आजार आपण पाहिलं असेल त्या सैराट सिनेमामध्ये जो एक दाखवलाय मुलगा ज्याचे पाय असे असतात त्याला फेंगडे पण असं म्हणतात पाय हे असे पाय झालेले हातपाय वाकडे झालेले जे लोक दिसतात त्यांना फ्लोरोसिस झालेला असतो आणि तो घाणेडं पाणी पिल्यामुळे झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटते की आपण याचा विचार केला पाहिजे की जिल्हाधिकाऱ्यांकडे जर बो बोरवेलचे अधिकार आहेत तर मग या वसुंधरेच्या पोटामध्ये एवढे मोठे मोठे पाईप घालून त्याचा पाणी उपसा बेकायदेशीरपणे करण्याचे अधिकार कोणी दिले हे हे कधीतरी आपण विचारात घेतलं पाहिजे असं मला वाटतं पाचशे मीटरच्या आत दुसरी बोरवेल नसली पाहिजे असा नियम आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या कमिटीनी परवानगी दिली पाहिजे असा नियम आहे आपण याच्यानंतर डोळ्या डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवा जिथे जिथे बोरवेल करणार असतील त्या बोरवेलसाठी परवानगी घेतली की नाही विचारा कारण की पृथ्वी आपल्या सगळ्यांची आहे या पृथ्वीच्या पोटातलं पाणी सगळ्यांना आवश्यक आहे कृष्णा चव्हाण यांनी विचारलं की खू कोकणातून खूप मोठी जंगलतोड होत आहे कृष्णा चव्हाण मला माहिती आहे त्याच्याबद्दल पण मी दोन तीन केसेस चालवल्या कोकणामधल्या कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड होते आहे आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मला वाटते जे जे कोकणातले लोक परदेशामध्ये गेलेले आहेत ज्यांच्या घरांना कुलप आहेत त्यांच्या नावाने खोट्या परवानग्या काढून काही जण एजंट हे मोठ्या प्रमाणात जंगलतोड करतात त्याच्यामध्ये वन विभागाचे सुद्धा भ्रष्टाचारी हात मिळवून करून त्यांच्यासोबत आहेत काही भागामध्ये बेकायदेशीर जमिनीचा उपसा सुरू आहे बेकायदेशीर दगडखाण कामसुद्धा इथे सुरू आहे बॉक्साईटचे बॉक्साईटचा उस उपसा जो आहे तो बेकायदेशीर सुरू आणि त्याची वाहतूकसुद्धा सुरू आहे या सगळ्यावर केसेस दाखल करून केवळ काही होणार नाही मला इतके वर्ष केसेस दाखल केल्यावर माहिती झालेलं आहे मला असं वाटते की केसेस लोकांनी केल्या पाहिजे कुठेतरी हे थांबवलं पाहिजे परंतु शेवटी सरकारची जी आत्मशक्ती आहे सरकारचा जो राजदंड आहे तो विरुद्ध काम करेल का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटते आपल्या प्रत्येकाला शुद्ध हवा आवश्यक आहे मग साधा विचार आपण करू शकतो का की मला मला ऑक्सिजन पाहिजे अनेकांना ऑक्सिजन पाहिजे आपल्या प्रत्येकाला ऑक्सिजन पाहिजे मग शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन आपल्याला जर सगळ्यांना पाहिजे तर आपण एकशे तीस कोटी लोकांसाठी भारतातल्या ऑक्सिजन तयार करू शकतो का जर त्याचं उत्तर नाही असं असेल जर ते सगळे प्रयत्न अपुरे ठरतात असं असेल तर मग हे वातावरण पर्यावरण ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळणार नाही अशा लेवलला नेऊन वाईट करण्याचे अधिकार तुम्हाला मला आहे का नाही आहे त्यामुळे मग साधा उपाय काय करू शकतो फटाके उडवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे की आपलेच स्वतःचे अत्यंत मेहनतीने कमावलेले पैसे आपण फटाके उडून चिंध्या करायच्या धूर करायचा विषारी प्रकारचा धूर आणि विषारी कागदांचा कचरा करायचा कधीतरी आपल्या वागणुकीबद्दल आपण विचार केला पाहिजे की आपल्याला हे सोडलं पाहिजे आपण फटाके फोडणार नाही सगळ्यांना हे सांगू याच्याबद्दल आपण विचार करण्याची गरज कर आहे असं मला वाटते भारतावर प्रेम आहे म्हणजे काय आहे झेंड्यावर प्रेम आहे राष्ट्रगीतावर प्रेम आहे या नकाशावर प्रेम आहे आणि मग दुसरीकडे जाऊन घुसून त्यांना आम्ही मारू यांना आम्ही मारू असं म्हणणं म्हणजे प्रेम आहे भारतावर प्रेम असेल तर इथल्या पर्यावरणावर प्रेम करावं लागेल इथल्या नद्यांवर प्रेम करावं लागेल इथल्या नाल्यांवर इथल्या डोंगरांवर इथे जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींवर त्यांच्या हक्कांवर प्रेम करावं लागेल तर भारतावर प्रेम आहे असं म्हणता येईल भारतावर प्रेम असेल तर ठरवावं लागेल की मी माझ्या परीने प्रयत्न करीन की पर्यावरण वाईट होऊ देणार नाही ते भारतावरचं प्रेम आहे हे असं प्रेम करणं कठीण आहे आणि त्यामुळे लोक साध्या पद्धतीने प्रेम व्यक्त करायला जातात आणि मग दुसऱ्या देशांना शिवा देणं म्हणजे भारतावर प्रेम आहे ही सोपी पद्धत आहे ही राजकीय पद्धत आहे हे बंद झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे भारत म्हणजे केवळ नकाशा नाही या भारताच्या नकाशामध्ये राहणारे माणसं पशुपक्षी फुलं पानं झाडं वृक्षवल्ली इथले डोंगर इथल्या नद्या इथलं वातावरण हे सगळं म्हणजे भारत आहे या सगळ्या भारतावर प्रेम करता आलं पाहिजे तर आपण आज वसुंधरा दिवसानिमित्त मला असं वाटते की एक महत्त्वाचा विचार करू शकतो की आपली स्वतःची जबाबदारी आहे सरकार मी हे करावं सरकारनी ते करावं हे जरूर सांगता येईल त्यांच्या कर्तव्यांचा भाग आहे त्यांना तो लक्षात आणून देता येईल परंतु माझं काय काम आहे नागरिक म्हणून मी काय विचार केला पाहिजे आणि अनेकांना काय सांगितलं पाहिजे ते आपण विचारात घेतलं पाहिजे असं मला वाटते आता अमोल पो, पोतार यांनी विचारलं आहे की बरेच वकील आणि अतिउत्साही पर्यावरण रक्षक कार्यकर्ते केसेस दाखल करून फक्त ब्लॅकमेलिंग करतात त्यामुळे बरेच चांगले प्रकल्प पूर्ण होत नाहीत तर अमोल असे काही उदाहरणं असू शकतात मी असे उदाहरणं नसतील असं म्हणत नाही परंतु आपण एका मा मापामध्ये सगळ्याच वकिलांना आणि पर्यावरण रक्षकांना तोलू शकत नाही असं ब्लॅकमेलिंग करणं खूप कठीणसुद्धा असते आणि त्याच्यामुळे चांगले प्रकल्प म्हणजे काय पर्यावरणाच्या संमत्या घेतल्या पाहिजे पर्यावरणाची परवानगी घेतली पाहिजे त्याला आपण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतो ते जर घेतलं असेल तर काम केलं पाहिजे पर्यावरणाची संमती भ्रष्टाचार करून पैसे देऊन घ्यायची आणि मग त्याच्यानंतर ते काम थांबवलं की विकासाच्या विरुद्ध हे लोक आहेत असं म्हणायचं हे सुद्धा चुकीचं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे अजून पण बरेच प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत पण मगाशी मला हे सगळं सांगायचं असल्यामुळे मी ते प्रश्न घेतले नाही मी एक एक प्रश्न बघतो आणि आपल्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो मगाशी मी विठ्ठल शिंदे यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे त्यांनी सांगितलं की निसर्गाचा समतोल साधणे योग्य अयोग्य जसे इंद्रायणी माता स्वच्छ याबाबत निर्णय नाही खूपच प्रयत्न करतो पण असफल तर विठ्ठल शिंदे अनेक लोकांना सोबत घ्या नाराज होऊ नका जे सत्यासाठी भांडतात न्यायासाठी आणि पर्यावरणासारख्या दुर्लक्षित विषयाला अन्याय जो होतो त्याच्यासाठी भांडतात त्यांना बरीच मोठी सहनशीलता ठेवावी लागते असं मला वाटते रेखा पाटील यांनी पॅरिस कराराबद्दल सांगा असं म्हटलेलं आहे पण रेखा आत्ता तो तेवढा विषय सांगता येणार नाही त्यामुळे मी नंतर त्या विषयावर नक्की एकदा वेगळ्या प्रकारे आपण भेटून किंवा वेगळा एक कार्यक्रम ठेवून आपण भेटू जलपर्णी विळखा खूप घट्ट बसत चालला आहे त्यानंतर पूर्ण नदी स्वच्छता अभियान राबविणे काळाची गरज आहे मला वाटते की विठ्ठल शिंदे हे खूपच काम करतात या विषयावर त्यांना भरपूर माहिती आहे की जलपर्णीचा विळखा हा नद्यांना खूप वाईट पद्धतीने बसतो आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं या नदी स्वच्छता अभियान आपण केलंच पाहिजे असं मला वाटते नमामी गंगे नावाचा कार्यक्रम भारत सरकारने सुरू केला होता उमा भारतींना त्याचं मंत्रिपद दिलं होतं मागच्या सरकारमध्ये परंतु काहीच काम झालं नाही असं तेव्हा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये जस्टिस स्वतंत्र कुमार होते त्यांनी खूप मोठी त्यांची खडसावणी केली होती आणि त्यांना सांगितलं की कोणतंही काम झालेलं नाही आहे आणि सगळीकडेच नद्यांवर पैसे लावण्यात आले त्यामुळे पंढरपूरला आम्ही नदीची क्षमा मागायची असा कार्यक्रम घेतला होता आणि त्याचं काम त्याचं नाव ठेवलं होतं क्षमा मी चंद्रभागे असं नाव ठेवलं होतं आणि तो कार्यक्रम तिथे घेतला होता त्या कार्यक्रमाला मी हजर होतो अनेक लोक त्या कार्यक्रमासाठी आले होते आ, मला असं वाटते की आपण पर्यावरणाबद्दल काहीतरी चुकीचं करतो याची जाणीव तरी सुरुवातीला होण्याची गरज आहे तरच आपण पुढचा विचार करू शकतो मी दिसतो आहे का सगळ्यांना काही जण म्हणतो की दिसत नाही म्हणून मला वाटते मी दिसत असेल पर्यावरण हा विषय राजकीय व्हायला पाहिजे तरच यावर काम करता येईल असं गणेश जगताप यांनी अत्यंत योग्य मत नोंदवलेलं आहे पर्यावरण हा नक्कीच राजकीय विषय आहे आपल्या इथे भा, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पर्यावरणाच्या विषयावरून मतदान होत नाही किंवा फिरत नाही परदेशामध्ये एका पर्यावरणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण तापते आणि राजकारणामध्ये मत कोणाला द्यायचं हे पर्यावरण संवेदनशीलता कोणत्या पक्षात आहे आणि कोणत्या नेत्यात आहे याच्यानुसार ठरते आपल्या इथे केवळ भाषणबाजीच्या स्वरूपातच पर्यावरण दिसत असल्यामुळे पर्यावरण हा विषय आपल्या इथे मतदानाचा किंवा राजकारणाचा होत नाही हे दुर्दैव आहे पर्यावरण प्रेमींची संख्या वाढली पाहिजे हे बरोबर आहे धनंजय ओढवलकर यांनी म्हटलं की घातक कीटकनाशके भरपूर भरपूर प्रमाणात तयार होत आहे त्या संबंधी कडक कायदे बनवणे व अंमलबजावणी याबाबतीत शासन पातळीवर उदासीनता आहे नागरिक म्हणून काय करू शकतो तर आता तरी मी तुम्हाला मगाशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली दोन हजार बावीस पर्यंत आम्हाला हे विषारी असले तरी हे कीटकनाशकं विकू द्या अशी सरकारने तिथे प्रतिज्ञापत्र लेखी दाखल केलेलं आहे आणि त्यामुळे सरकार याबाबत काही करणार नाही नक्की आहे मग आपण हे केलं पाहिजे की असे जे, जे विषारी कीटकनाशक आहे ज्यांची यादी तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकते ते आपण आपल्या शेतामध्ये वापरणार नाही असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि शहा शहरी यासीन यासीन देसाई यांचं म्हणणं आहे की शहरी भागामुळे जादा निधी काय म्हटलं त्यांनी जादा निधी होत आहे या सर्व लोक जबाबदार आहेत याबद्दल आपले मत काय शहरी भागामुळे जास्त नदी प्र शहरी भागामुळे नदी प्रदूषित आहे अगदी बरोबर आहे तुमचं मत शहरी भागामधून भाई जिथून जिथून शहरी भागातून नदी जाते तिथे ती अत्यंत वाईट प्रकारे प्रदूषित केली जाते हे अत्यंत एक भडक असं वास्तव आहे असं मला वाटतंय शहरातले लोक शिकलेले असतात साधारणतः शहरातले लोक नोकऱ्या करणारे असतात त्यांना भरपूर पैसे सुद्धा मिळत असतात साधारणतः उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात मोठ्या शहरांमध्ये राहताना दिसतात आणि तेच लोक अशिक्षित अडाणी असल्याप्रमाणे वागून नदी प्रदूषित करत असतात मग आता साधा उदाहरण घ्या की आपल्या म्हणजे पुण्याची प्रतिमा ही जगभरामध्ये बुद्धीचं शहर असे म्हणून आहे शिक्षणाचं माहेरघर असे म्हणून आहे परंतु इथेच आपण पाहतो की आपण गणपतीसारखा उत्सव त्याला आपण इतकं मोठं स्वरूप दिलेलं आहे इतका मोठा आर्थिक उत्सव तो झालेला आहे की आपण गणपतीच्या वेळेस किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो याचा विचारसुद्धा करत नाही मला आपल्याला मुद्दाम सांगायचा आहे पाड्याचा एक माणूस आहे बाबा खान म्हणून त्या माणसाने जेव्हा हायकोर्टाने मुंबईचा निकाल दिला की मस्जिदवरचे भोंगे खाली आले पाहिजे या माणसांनी स्वतः जजमेंटची कॉपी घेऊन सगळीकडे प्रसार करणं सुरू केलं मुल्ला मौलवींना भेटणं सुरू केलं त्यांनी सांगितलं की मस्जिदवरचे भोंगे खाली करा तसेच काही गणपती मंडळ चांगले आहेत की जे ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर अत्यंत सजगपणे काम करतात परंतु अनेक जण हे ॲडमंट वागतात अनेक जण हे अत्यंत उद्ध्वस्त मानसिकतेतून रस्त्यावर येतात आणि ते, ता ते सांगतात की नाही हा उत्सव आहे हा आम्ही साजरा करणार आमचा आमचा उत्सव आम्ही साजरा करणार आमच्या धर्मामध्ये लुडबुड करायची नाही कुठे आला धर्माचा प्रश्न ध्वनी प्रदूषण सगळ्यांच्या कानातून होते सगळ्यांना बहिरेपणाकडे वाटचाल करावी लागणार आहे आणि अशा वेळेस आपण ते धर्माचा विषय करतो जस्टिस अभयोग यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय डॉक्टर बेडेकर यांच्या केसमध्ये दिले मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर सरकारनी म्हणजे मुख्यमंत्र्यांतर्फे तेव्हा जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्यातर्फे तिथे महाराष्ट्राच्या अधिवक्त्यांनी आरोप केला स्वतः जस्टिस अभयोग यांच्यावर की आमचा यांच्यावर विश्वास नाही हे स्वागत आहेत म्हणजे ध्वनी प्रदूषण हा साधा विषय दिसणारा किती मोठा राजकीय विषय असू शकतो हे त्यावेळी लक्षात आलं आणि त्याच्यामुळे जस्टिस अभयोग यांच्यावर अन्यायसुद्धा झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे ध्वनी प्रदूषणापासून पासून तर नदी प्रदूषणापर्यंत वायू प्रदूषणापर्यंत राजकारणाचाच विषय आहे आणि जर राजकारण असं मध्ये मदत येत असेल तर आपल्याला त्या राजकारणाचासुद्धा विचार करता आला पाहिजे असं मला वाटते Uh, जाधव समीर यांचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे ग्रामपातळीवर विविध समित्या आहेत त्याप्रमाणे पर्यावरण समिती असावी त्या माध्यमातून पर्यावरण विकास आराखडा बनविणे गरजेचे आहे अत्यंत चांगली सूचना आहे परंतु सध्या ग्रामपातळीपर्यंत बायोडायव्हर्सिटी ॲक्टनुसार समित्या नेमल्या जाऊ शकतात पण त्या नेमल्या गेलेल्या नाही uh, समीर जाधव आपण जर uh, गावामध्ये राहत असाल तर तिथल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्र बायोडायव्हर्सिटी मंडळाकडे मग आपण मागणी करू शकता की आमच्या गावामध्ये आपण बायोडायवर्सिटी कमिटी अपॉइंट करा आणि असं मंडळ तुमच्या गावपातळीवर स्थापन होऊ शकते कोणतंही बांधकाम असेल कोणताही उद्योग असेल तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग लावायचा असेल तर बायोडायव्हर्सिटी मंडळाची सुद्धा परवानगी पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही ति तुम्ही जर तिथे ते गा गा स्थापन केलं तर आपल्याला एक मोठा बदल झालेला दिसून येऊ शकतो अनिल भगत म्हणतात की मीरा मध्ये तर वर्ष सर्व बगीचा आरक्षण संपवले मीरा भाईंदर मध्ये बगीचा आरक्षण तर संपवलंच आहे परंतु खाडीचा खूप भाग हा त्यांनी जमिनीचा भाग केलेला आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीरित्या भराव टाकून तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डर लॉबी आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक काही राजकारणी हे सातत्याने हे काम करत आलेले आहेत आणि त्यांनी खाडी बुजवून जमिनी तयार करून त्याच्यावर इमारती बांधलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही केवळ बगीचाचं आरक्षण म्हणताय तिथे तर जमीन उपलब्ध नसलेली बेकायदेशीररीत्या अनैसर्गिक पद्धतीने उपलब्ध करून घेतलेली आहे तिथलीसुद्धा केस मी पाहत होतो आणि मला हे माहिती आहे की कशा पद्धतीने तिथले लोक वागलेले आहेत आपण एक लक्षात घ्या की सामान्य माणूस हे गुंडागर्दीला घाबरतात आणि त्याचा गैरफायदा हे राजकीय लोक आणि बिल्डर जे सगळेच बिल्डर मी म्हणत नाही काही बिल्डर जे अत्यंत वाईट पद्धतीने काम करतात त्यांनी घेतलेलं आहे आणि वीरा भाईंदरमध्ये बगीचा आरक्षण जर संपवलं असेल तर त्या त्याबद्दलसुद्धा काही केसेस दाखल झाल्या पाहिजे पर्यावरणाची हानी लोकसंख्येमुळे केवळ होत आहे असं मला वाटत नाही लोकसंख्या हा एक विषय त्यातला होऊ शकतो मनोज सोनवणे म्हणतात की शुगर फॅक्टरी पूरक आहे का पब्लिकसाठी तर शुगर फॅक्टरी ही असली पाहिजे आपल्याला साखर सगळ्यांना पाहिजे परंतु त्याची कार्यपद्धती कशी असेल पर्यावरणाचा समतोल कसा राखायचा याबद्दल त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे आणि पर्यावरणाच्या संमती देणाऱ्या सगळ्याच विभागांनी त्याबद्दल अत्यंत सजगतेने काम करण्याची गरज आहे साखर कारखान्यांची वेळोवेळी चाचपणी झाली पाहिजे वेळोवेळी त्यांचं ऑडिट झालं पाहिजे पर्यावरणाचं आघात करणारं मूल्यांकन काय आहे याच्याबद्दलची स्थिती कळली पाहिजे तर साखर कारखाने जबाबदारीने काम करू शकतील असं मला वाटते अनिल भगत म्हणतात की समुद्रकिनारी दिवसा ढवळ्या टिवरीच्या झाडावर मातीची भरणी केली जाते तर अनिल भगत जिथे असं होत असेल तिथे तुम्ही तक्रार करावी त्वरित आपण या संदर्भामध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टकडे तक्रार करू शकतो जर तो विषय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे येत असेल तर त्यांच्याकडे करू शकतो समुद्रकिनारे आणि त्याची जबाबदारी असलेल्या मंडळाकडे आपण याची तक्रार करू शकतो आपण नागरिक म्हणून जे करू शकतो ते आपण केलं पाहिजे याच्यामुळे काय होईल मी तक्रार दिल्यामुळे केवळ काय होईल हा मर्यादित विचार करता कामा नाही असं मला वाटतं मयूर राक्का यांनी म्हटलं आहे की कुपण नलिकाबाबत काही कठोर निर्णय घेतले पाहिजे शेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत जोतो उठसूट पाण्यासाठी बोरवेल करतोय यामुळे जमिनीची चाळणी होत असून जमिनीची पाणी पातळी खोलवर जात आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे त्यांनी म्हटलंय मग अशी मी या संदर्भात सांगितलं की आपण सगळ्यांनी देखरेख केली पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये की चुकीच्या पद्धतीने बोरवेल आपण खोदू देणार नाही असं आपण ठरवलं पाहिजे यांच्यावर केसेसच दाखल झाले पाहिजे तक्रारी दाखल झाल्या पाहिजे ट्रक परत पाठवले पाहिजे पाचशे मीटरच्या आत कोणती बोरवेल खोदू देणार नाही असं नागरिकांनी ठरवलं पाहिजे तरच भूगर्भातलं पाणी सुरक्षित राहील आपण लक्षात घ्या सुरक्षित राहील आणि पिण्यायोग्य राहील नाहीतर हे पाणी विषारी होत जाणार मी मगाशी आपल्याला सांगितलं की जर हे पाणी फ्लोराईड मिक्स झालं फ्लोराईडची प्रमाण याच्यातलं वाढलं तर फ्लोरोसिसची संख्या आधीच वाढलेली आहे आत्ता आमच्यासमोर रिपोर्ट आलेला आहे की महाराष्ट्रातले जवळपास चोवीस जिल्हे फ्लोराईड फ्लोराईड युक्त पाण्यामुळे हे विषारी पाणी पिणारे आहेत अक्षरशः बारामतीचा काही भागसुद्धा हा फ्लोराईडच्या पाण्यामुळे ग्रस्त आहे याच्याबद्दलच्या अहवालांवर काम केलं पाहिजे की नाही रस्ते खूप चांगले केले रस्ते मोठे मोठे केले भिंती रंगवून टाकल्या म्हणजे पर्यावरण स्वच्छ झालं का झोपडपट्ट्या निर्मूलन म्हणजे झोपडपट्ट्या काढून टाकायच्या गरीब माणसांना आकलून टाकायचं म्हणजे समाज चांगला झाला का विचार करायला पाहिजे असं मला वाटते की प्रत्येकाला इथे राहण्याचा हक्क आहे आपण पर्यावरण अधिक चांगलं खऱ्या अर्थाने कसं करू शकतो याची आवश्यकता आहे पांडुरंग काठवले म्हणतात की पाणी वाचवा देश वाचेल मुबलक पाणी असल्यास माणूस किंमत कळत नाही त्यामुळे पाण्यासाठी पुढचे युद्ध होणार कारण बोरवेलमधून एक गाडी धुण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवले ते काही लोक आहेत असे असं त्यांचं म्हणणं आहे तर पांडुरंग तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घेऊन जरूर मला असं वाटते की तक्रारी दाखल केल्या पाहिजे मनोज ओस्वाल यांनी महत्त्वाचा प्रश्न सॉरी मनोज मिशा मिसाळ यांनी विचारलेला आहे की वेस्ट मॅनेजमेंट ड्रेनेज सिस्टीम आणि सुव्यवस्थित असावे असे त्यांची अपेक्षा आहे तर मला आपल्याला मनोज सांगायचं आहे की आपण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विचारलेला आहे मी जवळपास सात ते आठ महत्त्वाच्या केसेस या कचरा व्यवस्थापनाबद्दल चालवतो आणि आपल्याला मी मुद्दाम सांगतो की स्वच्छता अभियान स्वच्छतेच्या नावाखाली गांधीजींचा चष्मा एका चष्म्या एका भागामध्ये स्वच्छ दुसऱ्या याच्यामध्ये भारत त्याच्यावर सुद्धा पैसा खर्च हे सगळं होताना आपण पाहिलेलं आहे परंतु राजकोट महानगरपालिकेला पुण्याच्याच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पंधरा लाख रुपयाचा दंड केलेला होता कारण की तिथे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित नाही आत्ताची गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची त्यामुळे मला हे आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रातले मोठे मोठे शहरं हे कचरा अव्यवस्थापनामुळे ग्रस्त आहे आज पुण्यामधले लोक कचरा करतात आणि उरळी देवाची फुरसुंगीमध्ये नेऊन तो कचरा टाकला जातो तिथल्या लोकांचा टाहो आहे तिथल्या लोकांचा आवाज आहे तिथल्या लोकांचं दुःख आहे की आम्ही कचरा का सहन करायचा इतके वर्ष सतत दुर्गंधीमध्ये राहायचं त्यांच्या इथलं पाणी खराब झालेलं आहे तिथे कोणी मुली व्यवहार करण्यासाठी तयार नाही मुलींचे लग्न म्हणजे लावून देण्यासाठी तयार नाही इतक्या वाईट परिस्थितीमध्ये लोकं राहतात आणि आपण कचरा करत जातो पुण्यामध्ये असा जसा प्रश्न आहे उरळी देवाची आणि फुरसुंगीचा दुसरीकडे ती जागा आता हलवली पाहिजे जवळपास पंचवीस वर्ष एका जागी कचरा डेपो असू शकतो असं कायद्यात म्हटलेलं आहे तेवढाच त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर होऊ शकतो इतर वेळी ती जमीन आता वापरण्या अयोग्य झालेली आहे संगमनेरचा कचरा डेपोचा प्रश्न आहे लातूरचा वरवंटीचा कचरा डेपोचा प्रश्न आहे नागपूरच्या भांडेवाडीचा कचरा डेपोचा प्रश्न आहे अहमदनगरच्या बुरुडवाडीचा प्रश्न आहे सांगली मिरज कुपवाडचा तिथला पण बेडर रोडवरच्या कचरा डेपोचा प्रश्न आहे नाशिकमध्ये कचरा डेपोचा प्रश्न आहे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तर आहेच परंतु कचरा वेचक बिचारे जे गरीब आहेत त्यांनासुद्धा आरोग्य सुविधा देण्यात येत नाही ग्लोव्हज देण्यात येत नाही मास्क देण्यात येत नाही हे अनेक वर्षांपासून सुरू आहे ड्रेनेज सिस्टीम आपल्याकडे योग्यच नाही स्मार्ट सिटी म्हणजे काय स्मार्ट सिटीमध्ये ड्रेनेजचा प्लॅन असला पाहिजे आज तुम्ही पुणे महानगरपालिकेकडे नाशिक महानगरपालिका मुंबई ठाणे नवी मुंबई किंवा नागपूर महानगरपालिका सगळीकडे तुम्ही जा माहितीच्या अधिकाराचा अर्ज करा की तुमच्या इथे ड्रेनेज प्लॅन आहे का त्यांच्याकडे ड्रेनेज प्लॅनच नाही परदेशामध्ये ड्रेनेज प्लॅन इतका व्यवस्थित करण्यात आलेला आहे की आपण अनेकदा सिनेमांमध्ये ड्रेनेजमधून चोर पळून जाताना बघतो त्यांच्याकडे पण जेव्हा प्लॅन असतो की या ड्रेनेजमधून असं पळायचं तिथून ते रस्ता तिथून बाहेर निघेल तिथून रस्त्यावर निघायचं तिथून पळायचं मी तुम्हाला हे उदाहरण वेगळ्या प्रकारचं का देतो आहे कारण की तिथे ड्रेनेज प्लॅन इतका चांगल्या पद्धतीने केलेला आहे की सांडपाणी व्यवस्थापन चांगलं असेल ते शहरं स्मार्ट असू शकतात जिथे सांडपाणी व्यवस्थापनच नाही ते, ते शहरं स्मार्ट काय होणार शहरांच्या भिंती किती रंगवणार तुम्ही त्याच्यावर चित्र पानाचे फुलाचे आणि पक्ष्यांचे काढून हे सुद्धाच आमचे पैसे खर्च झालेत व्हायला नको हे आपण लोकांना सांगायला पाहिजे असं मला वाटते एन जी टी या पार्श्वभूमीवर बंद आहे ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे असं मला वाटते आणखी काही नवीन प्रश्न असतील तर मी जरूर आपल्याला घेतो त्यांनी एन्व्हायरमेंट एज्युकेशन असं म्हटलेलं ॲडव्होकेट स्नेहल कोलंबकर यांनी प्रश्न विचारला आहे की एन्व्हायरमेंट एज्युकेशन शुड बी कॅरीड आऊट इन लार्ज नंबर असं वगैरे त्यांचं म्हणणं असेल तर अगदी बरोबर आहे ॲडव्होकेट स्नेहल तुमचं म्हणणं पर्यावरण शिक्षण पर्यावरण जाणीव शिक्षण संवेदना निर्माण करण्यासाठीचं पर्यावरण शिक्षण हे दिलंच पाहिजे आपण जेवढं पर्यावरण संवेदनशील वागू तेवढ्याच चांगल्या प्रकारे आपण भारतावर प्रेम करू शकतो असं मला सातत्याने वाटत आलेलं आहे प्रितेश कुमार पाटील म्हणतात की वी आर लिव्हिंग इन क्वीन ऑफ डेक्कन पुणे बिटवीन सेवंटी टू एटीजमधले पुणे आणि आत्ताचे पुणे थोडे वर्णन करणार का सर अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू प्रितेश कुमार पाटील तुम्हाला ही परिस्थिती कशी बदललेली आहे आपल्याला दिसते म्हणजे साधारणतः तुम्ही प्रभात रोड घ्या प्रभात रोडवरचं वातावरण आणि आधी तसं भांडारकर रोडवरचं पण वातावरण होतं भांडारकर रोडवरचं वातावरण आता बिघडलेलं वाता आहे कारण तिथे सगळे कमर्शियल दुकानं झालेली असल्यामुळे पण प्रभात रोडचं वातावरण हे चांगलं होतं प्रभात रोडवरून कर्वे रोडवर गेल्यावर वातावरणामधला हवेतला बदल तापमानातला बदल लगेच जाणवत होता अशा पद्धतीचं होतं आज प्रभात रोडसुद्धा वाईट पद्धतीने खराब होत चाललेला आहे नवीन कोणतेही झाडं कोणी लावत नाही जुने झाडं जे आहेत ते प पडायला आलेले आहेत आणि अशा वेळेस मला असं वाटते की आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथलं वातावरण जपलं पाहिजे याची गरज आहे बरेच लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात पण स्वतः या धर्तीशी किती प्रामाणिक आहे महत्त्वाचं आहे गणपती बसून नदी नाल्यामध्ये लोक गणपती विसर्जन करतात हे चुकीचं आहे असं राजकुमार पाटील यांचं म्हणणं आहे राजकुमारजी मी हेच मगाशी सांगत होतो की गणपती विसर्जन असो किंवा कोणत्याही देवाधर्माच्या पद्धतीमध्ये काही विसर्जित करणं असो नदीमध्ये थांबलं पाहिजे परंतु आम्ही केवळ एक प्रयत्न केला आम्ही नदीच्या काठावर उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की नदीत पाणी नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करू नका तर काही कट्टरवादी धर्मांध संघटना संस्थांचे लोक जे लहान लहान पेपर काढतात त्याच्यावर काही पण छापतात ते अत्यंत प्रक्षोभक मश मजकूर आणि दिशाभूल करणारा अवैज्ञानिक मजकूर छापतात ते लोक तिथे जमले त्यांनी सांगितलं की नाही नदीतच विसर्जन केलं पाहिजे कारण नदीत विसर्जन गणपतीचं केल्यावर त्याला डायरेक्ट मोक्ष मिळतो आता हे अत्यंत निर्बुद्ध तत्त्वज्ञान आहे परंतु आपल्या इथं दुर्दैवानी असे लोक आहेत त्यामुळे आपण खूप मोठं काम करण्याची सातत्याने करण्याची ती गरज आहे असं मला वाटते माझं जे म्हणणं होतं ते मनोज पांचाळ्यांनी उचलून धरलं आहे त्यांना पण वाटते की काही दिवस आपण लॉकडाऊन ठेवलं पाहिजे रवींद्र झेंडे सोसायटीतील झाडे तोडायला प्रतिबंध करायला काय करावे तर याच्या संदर्भात झाडांना आपल्याला वाचवायचं असेल तर कोणतंही झाड शहरामधलं तोडायचं असेल तर वृक्ष कमिटी केलेली आहे वृक्ष समितीची परवानगी असणं आवश्यक आहे अनेक लोक परवानगी आणत असताना झाडं छाटायचे आहेत केवळ त्याच्या फांद्या वाढलेल्या आहेत त्या कापायच्या तशी परवानगी आणतात आणि त्याच्या नावाखाली झाड कापून टाकतात ते अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे प्रत्येक झाड कापताना त्याची परवानगी आपण मागितली पाहिजे ती परवानगी आपल्याला दाखवली पाहिजे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार आहे की आपण अशा प्रकारची परवानगी त्यांना मागू शकतो त्यांनी ती दाखवली पाहिजे कारण की झाड हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे एक झाड साधारणतः त्याच्या आयुष्यामध्ये पन्नास लाख रुपयाचं होईल इतकं आपल्याला ऑक्सिजन देत असते त्याच्यामुळे झाडाचं खूपच वेगळं महत्त्व आहे आपण प्रत्येक झाड वाचवण्याची साठी प्रयत्न केले पाहिजे प्रितेश कुमार यांनी पुन्हा विचारला आहे प्रितेश कुमार पाटील यांनी की महत्त्वाकांक्षी धोरण राबवण्यात यशस्वी आपण ठरतो इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटच्या नादात एन्व्हायरमेंटचा नाश करण्यापलीकडे कल दिसण्यासारखे जाणवत आहे बरोबर आहे तुमचं अगदी पर्यावरणाचा विचार हा शेवटी ढकलण्यात येतो आणि आर्थिक विचार हा आधी करण्यात येतो कुठेतरी आर्थिक विचार महत्त्वाचं आहे मान्य करून पर्यावरणाच्या सोबत संतुलन त्याचं केलं पाहिजे आणि म्हणून एक घोषणा जगभरात दिली जाते नो डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एनवायरमेंट अशी ती घोषणा आहे ही पर्यावरणाचा नाश करून कोणत्याही प्रकारचा विकास आम्हाला नको आ, या संदर्भात सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे असं मला वाटते संपूर्ण मराठवाड्याला मयूर गव्हाणे यांनी विचारलं आहे की संपूर्ण मराठवाड्याला पाणी पुनवरा पुरवणाऱ्या जायकवाडी धरणात प्रचंड गाळ आहे त्यामुळे पाणीसाठा कमी होतो शासनाला वारंवार तक्रार देऊन शासन दखल घेत नाही काय केलं पाहिजे तर मयूर मला असं वाटते की मयूर गव्हाणींना मी ओळखतो ते एक उदयनमुख असे पत्रकार आहेत माध्यम क्षेत्रात चांगलं काम करत आहेत तर त्यांना मला हे सांगायचं आहे की आत्ता उन्हाळ्याचा काळ हा गाळ काढण्यासाठी अत्यंत योग्य काळ आहे आणि त्यामुळे आपण शासनाकडे याच्याबद्दलचे पत्र दिले पाहिजे अनेक लोकांच्या सह्यांचे निवेदनं दिले पाहिजे एवढंच नाही तर काही महत्त्वाच्या लोकांना शिष्टमंडळसारखं जाऊन तिथे भेटलं पाहिजे आणि त्यांना जायकवाडी धरणातला गाळ काढण्याची गरज आहे सांगितलं पाहिजे परंतु धरणातला गाळ काढत असताना महत्त्वाचा एक प्रश्न येतो की पाण्याचा साठा असताना जर गाळ काढण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांनाच दूषित पाणी तिथून पुरवठा होतो आणि म्हणून सरकारसमोर नेहमीच हा प्रॉब्लेम असतो की धरणातला साठा पाण्याचा असताना आपण गाळ कसा काढायचा आता या संदर्भात काही तंत्रज्ञान डेव्हलप झालं आहे की नाही याची मला पूर्ण कल्पना नाही परंतु त्याची माहिती घेऊन तशा पद्धतीने आपण काहीतरी उपाय सरकारला सुचवले पाहिजे परंतु गाळ काढणं हे खूपच आवश्यक आहे असं मला वाटते संदर्भात जर आपल्याजवळ उपाय असतील ते उपाय आपण लेखी स्वरूपात सुचवले आणि तरीही शासनाच्या त्या यंत्रणांनी ते केलं नाही गाळ काढला नाही तर मला असं वाटते की वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्याय असताना तो वापरला नाही म्हणून आपण जरूर याच्या संदर्भात जनहित याचिका दाखल करू शकतो बोअरवेलच्या संदर्भात मी मगाशी सांगितलेलंच आहे की नंतर गणेश अन अन्ड आडगळे की काहीतरी दिसत नाही सुपीक माती नापीक आहे त्याबद्दलसुद्धा काय प्रतिबंध करता येईल मगाशी मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे असं मला वाटते गणेशजी आपण पुन्हा या सगळ्या विषयांवर बोलणार आहे परंतु आजची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये मला वसुंधरा दिवसानिमित्त आपल्याला सांगायचं होतं आणि त्यामुळे मी आपल्याशी हा संवाद साधलेला आहे मला पुन्हा एकदा आपल्याला हे सांगायचं आहे की पृथ्वीवर प्रेम करणं म्हणजे इथल्या पर्यावरणावर प्रेम करणं आहे देशावर प्रेम करणं म्हणजे इथल्या हवेवर इथल्या मातीवर प्रेम करणं आहे जे पृथ्वी या भारताच्या वातावरणाची नासधूस करत असतील ते भारतावर प्रेम करतच नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि त्यामुळे विठ्ठल शिंदे यांनी सुचवलं आहे की एक माणूस एक झाड घेतो मरणाला मग त्याने झाड लावून देणे गरजेचे आहे तर विठ्ठल शिंदे यांचा हा सुद्धा पर्याय चांगला आहे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक झाड लावलं पाहिजे काही वर्षांपूर्वी स्पर्धा सुरू झाली होती विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना तुम्ही मारलं का असं विचारलं जात होतं आणि जर मारलं असेल तर तुमचं देशावर प्रेम आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं हे अत्यंत अमानुष आहे परंतु असे कट्टरवादी माझे आता मी कोणत्या एका विशिष्ट जाती धर्माबद्दल बोलत नाही माझा कट्टरवादी हिंदू कट्टरवादी मुस्लिम कट्टरवादी ख्रिश्चन या सगळ्यांनाच विरोध आहे आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या कट्टरवादापेक्षा विठ्ठल शिंदे यांनी सांगितलेला पर्याय हा जास्त माणुसकी प्रधान आहे की आपण आयुष्यात एक झाड लावलं का एक झाड आपण जगवलं का मला असं वाटतं की बायोडाटामध्ये लिहिणं आपण सुरू केलं पाहिजे अनेक लोकांनी जे नोकरीसाठी इच्छुक आहे त्यांनी की मी एक झाड लावलं ला आणि ते जगवलं आज ते झाड इतक्या वर्षाचं आहे असं लिहा आपण नवीन प्रकारचा बायोडाटा तयार करा माणसाची क्रेडिबिलिटी ही वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित असली पाहिजे आणि त्याचे निकष आपण बदलले पाहिजे असं मला वाटते आणि त्यामुळे याच्यानंतर माझं ज्यांना ज्यांना नोकरीच्या निमित्ताने बायोडाटा तयार करायचं त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या नोकरीच्या बायोडाटामध्ये लिहा की मी एक झाड लावलं एक झाड जगवलं ते झाड इतक्या वर्षाचं झालं आहे आपण हे लिहिलं पाहिजे तरच मला वाटते की वेगळ्या प्रकारची संवेदनशीलता आपण प्रस्थापित करू शकतो परिवर्तन आणणं ही सोपी गोष्ट नाही पर्यावरणाच्या संदर्भातलं हे परिवर्तन आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं मला वाटते तरच आजचा वसुंधरा दिवस हा चांगल्या प्रकारे आपण समजून घेतला असा त्याचा अर्थ होईल एवढंच मला आपल्याला बोलायचं आहे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आपण सगळेजणं इथे आलात आणि सगळेजणं मिळून आपण ही हा संवाद साधला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि मला आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानतो रवींद्र आंबेकर हे मॅक्स महाराष्ट्राचं काम अत्यंत धडाडीने करत आहेत या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये एखादं इंडिपेंडंट अशा प्रकारचं चॅनल ते सुद्धा ऑनलाईन चालवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी सुद्धा हातभार लावला पाहिजे मला आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण सगळेजण वसुंधरा दिवसानिमित्त झाड लावू वृक्षारोपण करू ते वाढवण्याची जबाबदारी घेऊ आपल्या बायोडाटामध्ये सुद्धा ते लिहू आणि मॅक्स सारख्या अत्यंत स्वतंत्र अशा चॅनलला मदत करण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत आपण केली पाहिजे धन्यवाद